तिने नोकरी सोडली कारण ती एका हस्तकलेनं प्रभावित झाली होती. मग काय, हस्तकलेचा व्यवसाय तिनं सुरू केला आणि आज तिच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आहे 3 कोटी. महत्वाचं म्हणजे तिच्या या निर्णयाने आज तब्बल 400 महिलांना रोजगार मिळालाय. पाहुयात कोल्हापूरच्या कर्तृत्वाची कथा. कोल्हापूरच्या महिलांचा साता समुद्रापार डंका. कलापुरी उद्योग समूहाच्या माध्यमातून महिलांना रोजगार. ऑनलाइन मार्केटिंगच्या माध्यमातून जगभर ओळख. चप्पल, दागिने, साड्या, फेटे, बास्केट, मातीची भांडी आणि वस्तू पॅकिंग करणारे हे हात आहेत कलापुरी उद्योग समूहातील महिलांचे, ज्यांनी या सुंदर कलाकृती साकारल्यात. भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा यांना मागणी आहे. ऑनलाइन मार्केटिंगच्या माध्यमातून या महिला वस्तूंची विक्री करतात. कोल्हापूरच्या अपर्णा चव्हाण यांनी या कलापुरी उद्योग समूहाची निर्मिती केली आहे. त्यांनी पुण्यातली नोकरी सोडून सहजच या उद्योगाला सुरुवात केली, ज्याची वार्षिक उलाढाल आता 3 कोटींच्या वर पोहोचली आहे. आमचं जे व्हेंचर आहे त्यात आम्ही महिलांना प्राधान्य देतोय, कारण म्हणजे पुरुष मंडळींसाठी बरेचसे मार्ग आहेत उपलब्ध, पण आमची काम करण्याची जी पद्धत आहे त्यात महिलांना म्हणजे महिलांच्या दृष्टीने विचार करतो आम्ही, आणि त्यांना कसं सोयीस्कर काम देता येईल किंवा घरी मुलंबाळं सांभाळून किंवा घरचं सगळं सांभाळून त्यांना कसं काम देता येईल ह्याच्यावर आमचा मेन फोकस आहे. कलापुरीच्या सुबक आणि देखण्या वस्तूंची भुरळ अमेझॉन, फ्लिपकार्टला सुद्धा पडली आहे. या दोन्ही सुद्धा ऍपवरून वस्तूंना मागणी वाढली. हे काम करणाऱ्या 400 महिलांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात आलंय. आता घर बसल्या त्या वस्तू तयार करतात. त्यांच्या या कामामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटलाय. आता कमीत कमी 3 वर्ष झालं आम्ही हे काम करतोय. या 3 वर्षात आमच्या म्हणजे आम्हाला ह्याच्याकडून ह्या उद्योगातून भरपूर फायदा मिळाला आणि कलापुरीकडून आम्हाला हे काम मिळाले, त्याच्यामुळे आमच्या घरगुती म्हणजे गरजा भागू लागल्या. ज्या आमच्या महिलांच्या ज्या गरजा असतात त्या भागून आमच्या मुलाबाळांच्या गरजा पण भागतात, आणि कलापुरीनं आम्हाला एक चांगली संधी दिल्या. हे काम मिळवून दिल्यामुळे आम्हाला कुठं बाहेर जाऊन काही काम करायला लागत नाही. एका महिलेने पुढाकार घेत महिलांसाठी सुरू केलेला उपक्रम आता 400 महिलांपर्यंत पोहोचलाय. त्याचबरोबर या सुंदर वस्तूंमुळे कोल्हापूरची ओळख आता साता समुद्रापार पोहोचली आहे. महिला सबलीकरणासाठी अनेक उपक्रम जाहीर केले जातात, मात्र ते प्रत्यक्ष महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. कलापुरी आणि अपर्णा चव्हाण यांनी सुरू केलेला हा उपक्रम 400 कुटुंबांपर्यंत पोहोचलेला आहे. यामुळे 400 महिला सक्षम झालेल्या आहेत, त्यामुळे हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.